नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट बनू शकते याची सविस्तरपणे चर्चा करत असतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, नेक्स्ट निफ्टी 50 असेल, मिडकॅप स्टॉक असतील किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक असतील, ह्या सर्वच्या सर्व सेक्टरमध्ये आज आपल्याला एक फ्लॅट कारभार होताना दिसून आलेला आहे किंवा मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट त्या ठिकाणी साईडवेज दिवसभर ट्रेड करताना दिसून आले. आणि विशेषतः ऑटोमोबाईल कंपन्यांचे जर स्टॉक बघितले, आयशर मोटार, बजाज ऑटोमध्ये तेजी दिसून आले आणि ही तेजी पुढील 1 ते 2 दिवस अजून ऑटो कंपन्यांच्या स्टॉकमध्ये आपल्याला दिसून येणं अपेक्षित आहे. मित्रांनो, कालचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर तुम्हाला सांगितलं होतं की बाबा आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप जे आहे ते बँक निफ्टीचं बेरिश आहे, निफ्टीचं बुलिश आहे. आणि ज्या ज्या वेळेला निफ्टी बुलिश आणि बँक निफ्टी बेरिश असतो त्या त्या वेळेला नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला आपल्याला एक साईडवेज मार्केट जे आहे ते बघायला मिळू शकतं असं एक मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि मार्केट जास्त तर वेळ साईडवेज राहील असं सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट त्यानुसार मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं साईडवेज कारभार जो आहे तो दिवसभर त्या ठिकाणी आपल्याला केलेला क्लिअरली दिसून येतोय. मग मित्रांनो, मार्केटचं जर टेक्निकल सेटअप बघितलं सध्याचं तर हे टेक्निकल सेटअप नेमकं काय सांगतंय हे पण आपल्याला या ठिकाणी बघून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आज मार्केट कालच्या क्लोजिंग प्राइसच्या आसपास ओपन झाल्यानंतर मार्केट एक हायर साईडला जाण्याचा प्रयत्न केला पण निफ्टी इंडेक्स हायर साईडला टिकलेला नाही, त्याचबरोबर बँक निफ्टी इंडेक्स देखील टिकलेला नाही. आता सध्याच्या कंडिशनला जर मार्केटचं बिहेव्हिअर बघितलं तर निफ्टी इंडेक्स जो आहे तो 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वर क्लोज झालाय आणि त्याच्यावरती मार्केटसाठी 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे. आणि मित्रांनो, ही जी रेंज आहे ही जोपर्यंत आता मार्केट हायर साईडला किंवा लोअर साईडला ब्रेक करणार नाहीये तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला मोठी मुव्हमेंट अपेक्षित नाही. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खरं तर आज बुधवार होता, बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये माझ्या डेटा पॉईंटनुसार आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसार मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग व्हायला अपेक्षा होती पण तसं कोणतंही शॉर्ट कव्हरिंग आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झालेलं नाही. पण आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीनं सर्वात महत्वाची गोष्ट काय केली आहे तर निफ्टीसाठी आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं की बाबा निफ्टीसाठी 17,200 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे जिथं पुट राईटर गजबचा ऍक्टिव्ह आहे. आणि एक्झॅक्ट त्या ठिकाणी मार्केटनं आज काय केलंय, लो तयार केलेला आहे किंवा मार्केटनं ती लेवल रिगेन केलेली आहे. एक आपल्यासाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी पॉझिटिव्ह डेटा पॉईंट आहे. दुसरं, बँक निफ्टीचा जर विचार केला, बँक निफ्टीन 1,35,000 व्हायलेशन करायचं प्रयत्न केलाय, बँक निफ्टी इंडेक्स परत एकदा 35,000 वर येऊन क्लोज झालाय. म्हणजे निफ्टीचं टेक्निकल सेटअप जर बघितलं तर ते साईडवेज आपल्याला दिसून येत आहे. बँक निफ्टीचं टेक्निकल सेटअप जर बघितलं तर ते पूर्णपणे बेरिश आहे कारण का आज मार्केटनं 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं या ठिकाणी 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जाण्याचा प्रयत्न केलाय पण मार्केट वरती टिकलेलं नाही. आणि फायनली एंड ऑफ द डे मार्केट जे क्लोज झाले ते 200-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज खाली क्लोज झाले. मित्रांनो, टेक्निकली जर बघितलं तर दोन्ही इंडायसेसची डायरेक्शन वेगळी आहे आणि मे बी मित्रांनो आजचा डेटा पॉइंट जर बरोबर असेल, आज जर FIs सेलिंग केलेलं असेल आणि भारतामध्ये ज्या पद्धतीनं मुंबई आणि दिल्लीमध्ये COVID-19 केसेस रेज झालेत हा एक मार्केटसाठी कन्सर्निंग पॉईंट आहे. आणि मे बी मार्केट मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण डाऊन साईडला जाऊ शकतं किंवा सेलिंग प्रेशर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसणार आहे. बँक निफ्टीचा टेक्निकल सेटअप क्लिअरली वीक असलेला आपल्याला दिसून येते. मग मित्रांनो, बँक निफ्टी आणि निफ्टीचं जर सेटअप क्लिअरली बेरिश असेल तर मग त्या ठिकाणी OI डेटा नेमका निफ्टी आणि बँक निफ्टीचा उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी काय सजेस्ट करतोय हे पण मी तुम्हाला काय करतो सांगतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये झरोदा अपस्टॉक ऍलिस ब्लूचे अकाउंट ओपनिंगचे लिंक दिले, त्याच्यामार्फत अकाउंट ओपन करून घ्या. मी तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये काय करेल जॉईन करेल. मित्रांनो, आजचा जर तुम्ही निफ्टी बँक निफ्टीचा OI जर डेटा चेक करायचं झालं तर ह्या डेटा पॉईंटमध्ये एवढं अग्रेसिव्ह असं लॉंग बिल्डअप किंवा शॉर्ट बिल्डअप किंवा मार्केट उद्या खूप मोठी तेजी येणार आहे किंवा मार्केटमध्ये उद्या सेलिंग प्रेशर येणार असं डेटा पॉईंटमध्ये कुठेही आपल्याला एवढं जास्त क्लिअर दिसत नाही. आजच्या ट्रेडिंग सेशनचा जो काही डेटा पॉईंट होता ऑलमोस्ट सेम डेटा पॉईंट जो आहे तो त्या ठिकाणी असलेला दिसून येतोय. थोडाफार चेंजेस जो आहे तो झालेला आहे. म्हणजे जे कॉल रायटर आहेत निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये, जसं की कालच्या ट्रेडिंग सेशनपासून बँक निफ्टीला 35,300 आणि 35,200 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. आणि मी सकाळी 9:30 आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला सांगत होतो किंवा बँक निफ्टी 35,200-35,300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, त्याच्यावरती मार्केट जाणार नाही आणि खाली 35,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर एक्झॅक्ट मार्केटनं मित्रांनो दिवसभर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये त्या लेवलचा रिस्पेक्ट केला, त्या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करत राहिलाय. एक साईडवेज ट्रेडिंग सेशन आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिवसभर झालेलं आहे. मग मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टी जर बाय करायचं असेल तर हा नेमका इंडेक्स कुठून बाय केला पाहिजे? मित्रांनो, सर्वात महत्वाचं तुम्हाला थोडं
हे वाटेल बँक निफ्टी इंडेक्स आणि निफ्टी इंडेक्स जर बाय करायचं असेल, विशेषतः निफ्टी, निफ्टीला मी काल ज्या लेवल्स दिल्या होत्या एक्झॅक्ट सेम लेवल अजून पण त्याच आहेत. मार्केट जोपर्यंत इकडं 17321 वरती जात नाही तोपर्यंत निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवू नका, कारण का ही ट्रेंड लाईन आहे. ही ट्रेंड लाईन मार्केटला ब्रेक करणं सध्याच्या डेटा पॉईंटनुसार इतकं इझी नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, कारण का मार्केटसाठी जो कन्सर्न आहे तो कोविडचा परत एकदा कन्सर्न तयार झालेला हे मार्केटसाठी आणि आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी बँकिंग स्टॉकसाठी खूप मोठी पॉझिटिव्ह न्यूज होती. रिझर्व्ह बँकेचा एक रिपोर्ट होता, त्या रिपोर्टनुसार देखील मार्केट आज वर गेलेलं नाहीये. त्यामुळे याचा अर्थ उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण मार्केट हायर साईडला जाईल याची कोणतीही गॅरंटी किंवा डेटा पॉईंट आपल्याला या ठिकाणी देता नाही, पण तरी पण आपल्याला एक व्ह्यू ठेवावा लागेल. निफ्टी इंडेक्स 17321 जर वर निघाला तर निफ्टी बाय करा, ह्या लेवलसाठी तुम्हाला काम करायचं आहे. सेम निफ्टीला 17080 खाली सेल करा, ह्या लेवल तुम्हाला इझिली काय होतील त्या ठिकाणी ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळतील. मग दुसरं बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचा डेटा पॉईंट काय सांगतोय, तिथं कोणत्या लेवल आहेत ज्या तुम्ही उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फॉलो केल्या पाहिजे. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी इंडेक्स जर बाय करायचं असेल तर 35322 वरती निघाल्यानंतर बँक निफ्टी काय करा, तुम्ही बाय करा. या सिनारीवरती बँक निफ्टीमध्ये 35490, 35710, 35966 आणि 36310 हे टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये मे बी हायर साईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून येऊ शकतं. आणि बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 34800 खाली बँक निफ्टी सेल करा, साधारणतः 34620, 34510, 34410 आणि 34100 हे टार्गेट तुम्हाला डाऊन साईडला भेटेल. पण मित्रांनो, डेटा पॉईंटनुसार मार्केट जे आहे ते ह्या रेंजमध्ये उद्या पण जास्त तर टाईम काय करेल त्या ठिकाणी वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. आणि इथं ह्या रेंजमध्ये जितका वेळ मार्केट आहे तोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट मिळेल ही अपेक्षा तुम्ही सोडून द्या. आणि मित्रांनो, ज्या ज्या वेळेला मी सांगेल की बाबा मार्केटचा डेटा पॉईंट साईडवेज आहे, मार्केटमध्ये मोठ्या मुवमेंटची अपेक्षा नाहीये, त्यावेळेला ट्रेडिंग करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, छोटं टार्गेट आणि छोटा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही काय केलं पाहिजे, त्या मार्केटमध्ये काम केलं पाहिजे. तुम्ही जेव्हा छोटं टार्गेट आणि छोटं स्टॉप लॉस ठेवून मार्केटमध्ये काम करता त्यावेळेला डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला मार्केट एक चांगला प्रॉफिट देण्याचा प्रयत्न करतं. आणि दुसरं मित्रांनो, तुम्ही एकतर मार्केटमध्ये स्टॉप लॉस घ्या, नसेल तर तुम्ही स्वतः मार्केटमधून बाहेर जा हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे स्टॉप लॉस मध्ये कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. ओके, तर या पद्धतीचा आजचा डेटा पॉईंट आहे, यानुसार तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केटवर व्ह्यू बनवायचा आहे. उद्यासाठी पण आपला ऑलमोस्ट मार्केटवरचा व्ह्यूज आहे तो स्लाइडली बेरिश आणि साईडवेज आहे. उद्या पण मोठी मुवमेंट अपेक्षित नाहीये डेटा पॉईंटनुसार. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, मार्केटमध्ये ज्या ज्या वेळेला 1, 2, 3 ट्रेडिंग सेशनमध्ये खूप छोट्या रेंजमध्ये कारभार होतो, त्यानंतर नेक्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट तुमच्या अपेक्षेच्या पलीकडे खूप मोठी मुवमेंट देतं. पण डेटा पॉईंट मुवमेंट देण्यासारखा नाहीये. पण मॉर्निंगचा सकाळी 9:30 वाजल्यानंतर जर ओवायच्या डेट्यामध्ये तसं जर काय चेंज होत असतील तर मी बाजार बुल टेलिग्राम चॅनलवरती आणि आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलवरती देखील सांगेल बाबा मार्केटनं काय डायरेक्शननं जाणार आहे किंवा मार्केट काय करायला लागलं हे मी डिटेलमध्ये काय करेल तुम्हाला सकाळी टेलिग्राम चॅनलवरती टाकेल. त्या ठिकाणी तुम्ही अपडेट घ्या, कारण का सध्याचा डेटा पॉईंट ना स्ट्रॉंग बुलिश आहे ना स्ट्रॉंग बेरिश आहे, पण स्लाइडली बेरिश आहे. टेक्निकल सेटअप बेरिश आहे, ऑप्शनचा डेटा पॉईंट पण स्ट्रॉंग, आज कॉल रायटिंग आज पण झालेलं आहे, पण एवढा डाऊनफॉल पण येईल असं वाटत नाही. पण मार्केटचं हेच तर वैशिष्ट्य आहे, ज्या ज्या वेळेला मार्केट एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करतं त्यानंतर एक वाईड स्विंग जो आहे ते मार्केट देऊ शकतं. मग मे बी डाऊन साईडला पण देऊ शकतं आणि प्रॉफिट हायर साईडला तुम्हाला शॉर्ट कव्हरिंग पण उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देऊ शकतो. म्हणजे एक हाय वोलाटाईल सेशन किंवा एकदम साईडवेज सेशनसाठी उद्यासाठी तयार राहा.